कोरोनाबाबतची एक वेगळी बातमी आहे. आता रुग्णांमध्ये लाँग कोविडचा प्रकार उघड होतोय. देशविदेशात 20% लोक हे लाँग कोविडचे रुग्ण आहेत. रुग्णांमध्ये 6 महिन्यांपर्यंत कोविडची लक्षणं राहत आहेत. शारीरिक थकव्याचं लक्षण रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त दिसतंय. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचं अनेक प्रकारे हळूहळू त्याचे वेगवेगळे प्रकार पुढे येत आहेत. वेगवेगळ्या व्हेरियंटमुळे चिंता वाढतीये. त्यातच आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतर सुद्धा अनेक महिने लक्षणं कायम राहत आहेत. ही लक्षणं काही आठवडे ते 6 महिन्यांपर्यंत रुग्णामध्ये दिसत आहेत. त्याला लाँग कोविड असं नाव देण्यात आले. देशविदेशामध्ये 20% लाँग कोविडचे रुग्ण आढळत आहेत. थकव्याचे 11.8%, कफ असण्याचे प्रकार 10.9% रुग्णांमध्ये, 10.1% रुग्णांमध्ये डोकेदुखी आहे. 6.3% रुग्णांना वास येत नाही अनेक दिवसांपर्यंत. ते 6.2% रुग्णांना घसादुखीचा त्रास भरपूर दिवस राहतोय. तर 5.6% लोकांमध्ये श्वास घ्यायला त्रास होण्याचा शक्यता अनेक दिवस आहे. देशविदेशामध्ये अशा प्रकारचे 20% रुग्ण आढळले आहेत. याआधीपर्यंत कोविडनंतर काही दिवस त्रास व्हायचा, पण आता 6 महिन्यांपर्यंत हा त्रास राहतो आहे. त्याची ही लक्षणं आहेत. त्याला लाँग कोविड असं नाव देण्यात आलेलं आहे. काही लोकांमध्ये घसादुखी अनेक दिवस राहते, काही लोकांमध्ये श्वास घ्यायला अनेक दिवस त्रास होतो. आई भवानीचा गजर म्हणजे 10% कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि 40% कमी ऑक्सिजन बेड भरलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केला जाणार आहे. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी कोरोना आटोक्यात येत असलेल्या ठिकाणी काही निर्बंध शिथिल करण्यात येतील असंही ते म्हणाले. त्यानुसार लगेचच सरकारनं आदेश काढले. बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, मात्र त्याबाबत केंद्रानेही मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसंच आता प्रत्येकानं आपलं गाव कोविडमुक्त होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी सरकार योजना जाहीर करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्याच्या निर्णयाचं फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं स्वागत केलं. स्थानिक पातळीवर प्रशासनानं लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधितांची रुग्णसंख्या दुपटीनं वाढली असली तरी मृत्यूदर मात्र जवळपास निम्म्यानं कमी असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे दुसरी लाट तीव्र असली तरी राज्यातील मृत्यूदर 1.08% इतका नोंदवलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे